नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक नवीन ब्लॉग बघणार आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। मिठाईची रेसिपी आहे आणि ती तुम्हाला दाखवेल मधुरा आणि रेसिपीचं नाव आहे बालूशाही। नमस्कार, मी मधुरा तुम्हाला आज नवीन रेसिपी करून दाखवणार आहे। रेसिपीचं नाव आहे बालूशाही मिठाई। हे बघा, एक चमचा दही, दोन वाटी मैद्याचं पीठ, दोन वाट्या साखर, एक चमचा वेलची पावडर आणि वाटीभर तूप आणि पाणी। हे बघा, दोन चमचे दही आहे, ते मी याच्यात टाकते। दही कशाला टाकायचं की बालूशाहीला ना चमक चांगली येते त्याला। आणि दोन वाटे मैदा आहे। एक चमचा वेलची पावडर, आणि हे गाईचं तूप आहे, प्युअर गाईचं तूप। आता हलक्या हाताने मळून घ्यायचं, कारण चपातीसारखं पीठ मळायचं नाही, फक्त हलक्या हाताने आबड धबड असं पीठ मळून घ्यायचं। हे बघा, मी पॅन तापाशी ठेवलं आहे। आता याच्यात दोन वाटी साखर टाकते, दोन वाटी साखर, अर्धी वाटी पाणी। हे पाक बनवायचं आहे, साखरेचा पाक बनवण्यासाठी। हां, आणि इकडे तेल गरम करायला ठेवले, तोपर्यंत पीठ मळेपर्यंत तेल आणि साखरेचा पाक तयार होईल। हे बघा, असं पीठ मळायचं, बर्धबड असं मळायचं, मग हे चिरा आले ना का मस्त बालूशाही होते तयार मिठाई, असं व्हायला पाहिजे। आता मी याचे गोळे बनवून घेते आणि फ्राय करते। हे बघा, पाक पण तयार झालेला आहे। बघा पाक, एक तारी वगैरे नाही करायचं, फक्त साखर वितळेपर्यंतच करायचं। हे बघा, असे चीर पडलेले पाहिजे, असे म्हणजे ती चांगली आतून होते मस्त। ते छोटे छोटे मी करून घेते। करून हे बघा, माझे करून झाले। हे बघा, असे भेगा वगैरे गेलेले पाहिजे, असे मग ते चांगले फ्राय पण होतात आणि चांगले लागतात पण कुसकुशीत। आता मी फ्राय करून घेते। तेल चांगलं तापलेलं आहे। हां, तेल चांगलं तापलेलं आहे आणि यांना ना हलवायचं नाही, आपणच ते वरती येतील। आणि मंद आचेवर शिजवून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे ते। पलटी करून घ्यायचे ते। हां, पलटी करून घ्यायचे, पण मंद आचेवर त्यांना फ्राय करायचे, नाही ते शिजणार नाही। आणि गावठी तूपच वापरायचा पीठ मळताना, एक वाटी। हे बघा झाले आहेत, आता हे पाकात टाकते मी साखरेच्या। असे फ्राय करून घ्यायचे मंद्या आचेवर, मंद्या आचेवर ना फ्राय झाले ना मग चांगले शिजतात ते, आतून फ्राय होतात। साखरेच्या पाकात साखरेच्या पाकात टाकलेत मी, अजून आहे ते अजून करून घेते आणि मग सगळे टाकते। हे बघा, असे व्हायला पाहिजे, असे तेव्हा ते शिजतील आत। आणि मंद आचेवर करून घ्या। ही मिठाई आपल्याला मिठाईच्या दुकानात दिसते, तर ती अशीच बनवली जाते। ही पाकात ठेवून द्यायची थोडा वेळ, ते मुरल्यानंतर मग घ्यायचे खायला।
बघा बालूशाही मिठाई तयार झाली आहे। आता मी या डिश मध्ये काढते। ही बघा तयार झाली भानुशाही मिठाई। ही बघा घरच्या घरी मी भानुशाही मिठाई सोप्या पद्धतीने बनवली आहे। तुम्ही पण बनवा आणि तुमच्या मुलांना द्या। मित्रांनो, ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही जरूर कळवा। नवीन असतील त्यांनी सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा। पुन्हा एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय। स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्यांची पण काळजी घ्या। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा।